नमस्कार एक गंमत सांगतो तुम्हाला मी केलेला एक संशोधनाचा भाग म्हटलात तरी चालू शकेल सूर्यास्तानंतर ज्या कोंबड्या खातात त्यांचं वजन वाढतं आणि त्यांना रोग होतात असं माझ्या लक्षात आलं काय केलं तर असं लक्षात आलं की ज्या गावठी कोंबड्या आहेत ह्या गावठी कोंबड्या कधीही सूर्यास्तानंतर काहीही खात नाहीत त्या ज्या खुराड्यामध्ये राहतात त्याला गूढ असा शब्द आहे ह्या घुडातल्या गावठी कोंबड्या ज्या आहेत काळ्या रंगीत पिसांच्या ज्या कोंबड्या असतात या कोंबड्या संध्याकाळी नंतर आपणच आपल्या जागे जाऊन बसतात आणि झोपतात पुढे बारा तास त्या झोपतात पहाटे पाच वाजता कुकुचकू सुरुवात होते त्यांना भूक लागायला लागते आणि त्यांचा दैन दैनंदिन व्यवहार सुरू होतो त्यांचा दैनंदिन व्यवहार म्हणजे काय त्या खुराड्यातनं बाहेर पडतात जमीन उकरतात आणि जमिनीतले किडे जमिनीतलं धान्य खायला लागतात आधी व्यायाम करतात पाय मोकळे करतात फडफडवतात इकडे तिकडे बघतात वर बघतात आजूबाजूला बघतात कोणी शत्रू आहे का नसल्यानंतर मग ते डोकं खाली घालून जमीन उकरतात आणि त्या जमिनीतले किडे आणि धान्य खायला सुरुवात करतात ही त्यांची जीवनपद्धत आहे ह्याचा है। परिणाम या कोंबड्यांना कोणताही रोग नाही यांचं वजनही वाढत नाही मी यांचं वजन बघितलं बाजारात येणारं पंचेचाळीस दिवसांचं जे पिल्लू असतं ज्याची वाढ पूर्ण झालेली आहे अशा पंचेचाळीस दिवसांच्या कोंबडीचं वजन किती असतं जी कोंबडी गावठी आहे हिचं वजन नऊशे ग्रॅम ते अकराशे ग्रॅम असतं मी हाच प्रयोग ब्रॉयलर कोंबड्यांवर बघितला म्हणजे पोल्ट्रीतल्या कोंबड्या ज्या पांढऱ्या कोंबड्या आहेत ज्या कृत्रिम कोंबड्या आहेत ज्यांच्या अंड्यातून जीवच निर्माण होत नाही अशा अंड्यात अशा कोंबड्या ज्या आहेत ह्या कोंबड्यांना रात्रभर खायला भाग पाडलं जातं सूर्यास्त झालेला त्यांना समजू नये यासाठी त्यांच्या खिडक्यांची शटर सगळी पडदे लावून बंद केली जातात आणि मोठे हॅलोजनचे बल्ब लावतात आणि या कोंबड्यांना सूर्यास्त झालेलाच नाही असा भास निर्माण करतात आणि या कोंबड्यांना खायला घातलं जातं त्यांच्यासमोर रेडीमेड फूड तयार अन्न त्यांना दिलं जातं त्यांना पायाने उकळण्याची शक्तीसुद्धा संपवावी लागत नाही त्यांना धावायचं नसतं त्यांना चालायचं नसतं त्यांना मान वर करायची नसते त्यांना इकडे तिकडे बघायचं नसतं त्यांना इतकं खेटून ठेवलेलं असतं की एक कोंबडी दुसऱ्या कोंबडीला चिकटलेलीच असते ज्यांचा व्यायाम कमी आणि समोर रेडीमेड अन्न सुखाची अतिव्याप्ती झाली की त्या कोंबड्यांना रोग होतो रोग कसा होतो आणि कुठे होतो याचा पुढे जाऊन जेव्हा शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की या पंचेचाळीस दिवसांची जी पिल्लं आहेत पूर्ण वाढ झालेली ह्यांचं वजन किती आहे पोल्ट्रीमधल्या सगळ्या पोल्ट्रींमध्ये मी जाऊन शोध घेतला ह्या पोल्ट्रीमधल्या पांढऱ्या कोंबड्यांचं वजन पंचेचाळीस दिवसांचं वजन बावीसशे ग्रॅम ते पंचवीसशे ग्रॅम असतं म्हणजे सव्वा दोन किलो ते अडीच किलो वजनाच्या या कोंबड्या असतात गावठी कोंबड्यांचं वजन आपण किती बघितलं गावठी कोंबड्यांचं वजन नऊशे ग्रॅम ते अकराशे ग्रॅम आणि या कोंबड्यांचं वजन बावीसशे ग्रॅम ते पंचवीसशे ग्रॅम एवढी वाढ कशी झाली आणि एवढ्या जाड कशा झाल्या एवढं वजन कसं वाढलं कारण वजन वाढवणं हाच तर बिझनेस आहे आणि म्हणून त्यांना रेडीमेड फूड खायला घातलं जातं त्यांचं वजन वाढवलं जातं त्यांचं मांस वाढवलं जातं त्यांची चरबी वाढवली जाते आणि त्यांना मार्केटमध्ये आणलं जातं आणि या मार्केटमधल्या मार्केट कोंबड्यांचंच माव जेव्हा आम्ही खातो तेव्हा आमचंही वजन वाढतं आमची चरबी वाढते आमचंही कोलेस्ट्रॉल वाढतं आमच्यातलंही डायबिटीस वाढतो आणि रोग वाढत आहेत कमी होत नाही आहेत कारण कृत्रिम खाल्लं की कृत्रिम रोग निर्माण होणारे आहेत काही लक्षात येतंय का बघा आयुर्वेदात जो शब्द सांगितला आहे खुराड्यामध्ये माजवून ज्या प्राण्यांना वाढवलं जातं अशा प्राण्यांचं माव जर तुम्ही खाल्लं तर असे रोग तुम्हाला होणारच आहेत ह्याच्यात नवल ते काय आज हे आजार सगळे वाढले त्याची कारणं हीच आहेत की आम्ही सुखाचा अतिरेक करत चाललेलो आहोत आणि म्हणून अशा प्राण्यांचं तो कि रोग शंबर है। मी खाल्लं की रोग होणारं हे शंभर टक्के सिद्ध आहे ह्यांच्यावर मी आणखीन प्रयोग केला ज्या गावठी कोंबड्या आहेत है, ह्यांचे मृत्यूदर मी चेक केला किती कोंबड्या मारतात शंभर कोंबड्या जर आपण गृहीत धरल्या गावठी कोंबड्या शंभरापैकी एकही कोंबडी मरत नाही जर त्याला चार शत्रूंनी मारलं नाही तर चार शत्रू आहेत गावठी कोंबड्यांना एक शत्रू वर्ण आकाशातनं येतो घार आहे किंवा कावळा आहे तो पिल्ल घेऊन जातो दुसरा शत्रू जो आहे हा जमिनीवरून येतो कोल्हा आहे किंवा कुत्रा आहे तिसरा शत्रू जमिनीतून बाहेर येतो नागोबा सापासारखा पदार्थ आहे सापासारखा प्राणी आहे तो या पिल्लांना खाऊन टाकतो आणि चौथा घरातनं येतो घरमालक तो त्यांची मुंडी मिर मुरळायला तयार आहे ह्या चार शत्रूंपेक्षा या कोंबड्यांना पाचवा शत्रू नाही रोग नाही ह्या सगळ्या कोंबड्या निरोगी असतात वजनाने कमी असतात म्हणूनच निरोगी असतात आणि गावठी कोंबड्यांपेक्षा पोल्ट्री कोंबड्यांकडे जेव्हा मी जाऊन बघितलं ह्या सगळ्या पांढऱ्या कोबड्या ह्या अशा गलेलठ्ठं पण त्याच्यातली एकही सशक्त मला दिसली नाही सुशिक्षित आणि साक्षरमधला फरक जसा असतो ना तसा सशक्त आणि निरोगी मधला फरक आहे ती जाड दिसते म्हणजे सशक्त असेलच असं नाही आहे काही जणांच्या अंगावरची पिसं गेलेली काही जणांच्या विष्ठेमध्ये खूप घाण दिसते काही जणांची म डोळ्यातनं घाण येते अशा सगळ्या काही लंगडत आहेत काही जण आहेत किती मारतात यांचा शोध घेतला गावठी कोंबड्यातलं शंभरातली एकही पिल्लू मरत नाही पण पोल्ट्रीमधल्या पिल्लांचं मात्र शंभरापैकी चौदा ते पंधरा पिल्लं मारतात हे कशी मारतात हे जेव्हा मी विचारलं तेव्हा त्या पोल्ट्रीधारकाने असं सांगितलं की कशी मरतात आम्हाला माहीत नाही मी जेव्हा परत जाऊन चौकशी केली म्हटलं तुम्हाला माहीत नाही आपण जाऊन त्या व्हेटर्नरी डॉक्टरला भेटूया आणि त्या डॉक्टरना मी जेव्हा भेटलो तेव्हा त्याला मी विचारलं की पिल्लं मरतात कशी मालवणी डॉक्टर होतं तिकडचा शोध आहे मालवणी भाषेत त्याने उत्तर दिलं काय नाही हो डॉक्टर त्यांका हार्ट अटॅक येता हे उत्तर जबाबदार व्यक्तीने दिलेलं उत्तर आहे हे उत्तर एका व्हेटरनरी डॉक्टरने दिलेलं उत्तर आहे तो असं म्हणतोय की या कोंबड्यांना हार्ट अटॅक येतो म्हणून त्या मरतात माझं कुतूल आणखीन चालवलं मी त्यांना विचारलं की हार्ट अटॅक काय येतो ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं कारण त्यांना आयुर्वेदाची जीवनशैली म्हणजे काय हेच माहिती नव्हतं जेव्हा रात्री उशिरा जेवण केलं जातं सूर्यास्तानंतर जेवण केलं जातं शरीरातील साखर जशीच्या तशी राहते शरीरातील चरबी जशीच्या तशी राहते अनप्रोसेस्ड फूड जसंच्या तसं राहतं कॉन्स्टिपेशन होतं चरबी वाढते मांस वाढतं क्लेद वाढतो डायबिटीस होतो हार्ट अटॅक येतो आणि काहीही रोग जननी सर्व रोगांना हे सांगितलेलंच आहे जास्त गैरसमज पाणी पिण्याशी संबंधित आहेत पाणी प्यावं पण ते कसं प्यावं प्लॅस्टिकमधलं कधीच नाही तांब्याच्या भांड्यातलं प्यावं तांब्याप्रमाणेच पितळीचं भांडं सुद्धा वापरू शकतो तांब्याची भांडी पितळीची भांडी ह्याला जर आतनं कलही लावलेली असेल तर सोने पेसू हा त्याच्यामध्ये जे औषध वापरलेलं आहे त्या तो जो धातू आहे हा धातू प्रमेहावरचं डायबेटीसवरच सगळ्यात चांगलं औषध आहे तर या सगळ्या भांड्यांचे काही प्रकार आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत मास्टर रेसिपीजचं जे स्टोअर आहे त्याच्यामध्ये आ, खास तुमच्यासाठी काही जुनी भांडीसुद्धा आणलेली आहेत आणि काही नवीनसुद्धा आहेत ही सगळी तुम्हाला जर हवी असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा सूचना माहिती विचारायची अशा प्रकारे ही सगळी भांडी तुम्हाला सहज उपलब्ध होतील